самаджик раджкия, шешчени карубе, саглядши трабля, шети виши. Я виши амала чарча, сайтерна, ауси. Таран, марата аракшан маттут манджали дадьвадинай. Зад, ани марата аракшана такаста самманданай. Мне мазит пар туктун, гетне пан ми ека сапурве. И пошлай жати дхармата манусала тари, ами त्याचं काम करण्यासाठी तळमळीना प्रयत्न करतो. जात आम्हाला कधी शिवली नाही आणि शिवणार पण नाही कुठं सुद्धा कधी. कारण आपल्याला शेतकऱ्यांचे कामं करायचे, आपल्याला मुस्लिम दलितांचे कामं करायचे, गोरगरीब ओबीसींचे कामं करायचे, अठरा बगड जातीच्या लोकांचे कामं करायचे, आपल्याला अलुतेदार बलुतेदारांचे छोट्या छोट्या समुदायाचे गोरगरिबांचे कामं करायचे. जे गोरगरीब आज मराठा समाजाला मानतात सगळ्या जाती धर्माची, आणि मराठाही मराठा पण छोट्या छोट्या सगळ्या बांधवांना गोर गरीब इतर समाजातल्या सगळ्या बांधवांनाही मानतो. त्याच्यामुळे कामं करताना आपल्याला सगळ्या समाजाचे सगळ्या शेतकरी बांधवांचे करायचे. म्हणून काही चर्चा होणं आवश्यक आहे. कारण कुठलंही काम करत असताना आपण काय उद्देश घेऊन चाललोय, आपल्याला करायचंय काय, आपण काय करणार आहे, आपली भूमिका अनेकी काय असली पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपल्या बांधवांना माहीत असणं गरजेचं आहे. कारण जनता ही कोण्या एका जातीची नाही आहे, कारण हे राज्य कोण्या एका जातीचं नाही, सगळ्या जाती धर्माचं सगळ्या समुदायाचं हे राज्य आहे. आणि त्यावेळेस काम करायचं आपल्याला राजकीय म्हणून, त्यावेळेस सगळ्यांना सोबत घेऊन काम केलं पाहिजे. आणि समाजाला विश्वास आहे सगळ्या, काय कोणाला आपल्यातलं वेगळे पण दाखवायचं ते दाखवू द्या, पण सगळ्यांना माहिती हे पूर्ण असे हे गोरगरीबाचे कामं करू शकते, ते जातीवादी करणार नाही. म्हणून सगळा समाज कितीही कोणी गैरसमज पसरला तरी सगळा समाज सोबत राहणार आहे. 10-20 जण येऊन एखाद्या माध्यमांवरती बोलले म्हणजे तो समाज आपल्यासोबत नाही हे मराठीने आधी डोक्यातून काढून टाकतो. आणि हे गरजेचं आहे, कारण छोटा छोटा सगळा समाज गरीब गावातला सगळ्या यांना वाटतं की आपण काम सांगितलं तर हे पोरं आपल्या कामाला येऊ शकते, त्यांना आशा आहे आपल्याकडून. म्हणून कुठेकडे कुठं एखाद्या माध्यमावर बोललं म्हणजे आपण समजायचं नाही की ती समुदाय आपल्यासोबत नाही किंवा असं. गरीब सगळा मराठा गरीब आणि बाकीचे गरीब सगळे एका बाजून राहणार आहेत. जर ठरलं तर तुम्हाला ती चित्र 100% दिसणार आहे. आणि जे म्हणत होते असं असं तसं तसं ते सगळं पाण्यात दिसणार. त्यामुळे विचारच्या हे करण्यासाठी फक्त त्यानंतर आपल्या सगळ्या बांधवांना विनंती असणारी की महत्त्वाची बैठक आहे, त्याच्यामुळं आम्हाला थोडं जरा साथ दिली तर चांगलं. काय नाही काहीच नसतं, आता काय सरकार गेलं ना, आता काय आता गेलं काय उपयोगी येऊन जाऊन समजा एकटे माणूस म्हणून आले म्हणले किंवा हे भाग वेगळा आहे. पण सरकारच नाही, मी त्यांनाही म्हणलं का मला वाटतं आलंय सुद्धा तुमच्याकडे म्हणलं आता काय सरकारच नाही ना, आता काय येऊन तरी काय करायचं, आता काय आचारसंहिता पुढे ढकली जात नाही आणि निर्णय घेता येत. आता सगळं टंबळ वाजून घ्या की सुरू येईल, त्यांचं वाजवण येतं त्यांचं वाजवण आता सांगत होतं देऊन टाक बाबा देऊन टाक बाबा बाबा तर लई पॅड जाता त्यांचा मालक त्याने त्यांच्या मालकांना तर आमच्या त्यांचं बाकीच्यांना आरक्षण दिलं 15-16 जाती घातल्या आमच्या आमचे डोके फोडले बोलले की पाटल्यांनी तगडांनी आमच्या सीटा घेऊन आम्हाला सांगितलं आणखीन काय करायला पाहिजे. ते फायदा केला त्यांनी आमचा टपुरं फोडले गोळ्या तशाच्यात पायात काल परवा अंगणवाडी त्याच्या बांधवाचं ऑपरेशन झालंय पायाचं गोळ्या तशाच होत्या. त्यावेळेस करायला पाहिजे होते त्यावेळेस नाही केलं, सगळ्या स्वयंसेवकांनी नाही केली, गॅजेट नाही लावले टीव्हीवर. त्यामुळे करायला पाहिजे होतं त्यावेळेस करायला पाहिजे होतं, बाकीच्या दोन देऊन उपयोग नाही. आता मालकच भरकटला आहे त्यांचा, मालकाला स्वतः आणखीन बी मगरुली मस्तीत वाटतोय, आणखीन बलवान वाटतोय. त्यांना माहीत नाही मराठा किती बलवान आहे आणि मराठ्यांबरोबर सगळ्या जाती धर्माचे लोक शेतकरी बांधवांपासून उभा आहे. कारण सगळ्यांना कळतं 70-75 वर्षात या लोकांनी काहीच केलं नाही, हेच पुढं काहीतरी या राज्याचं करू शकते आणि गोरगरिबाचे प्रश्न सोडू शकतो. आणि सोबत राहणारे ते प्रश्न
एका भटक्यात सोडणार आहे. त्यांनी गावात त्यांनी मदत सांगितली, मदत केल्या, सोबत त्यांचे कामं सुद्धा आम्ही आमच्या अगोदर त्यांचे करणार ही खात्री त्यांना गाव खेड्यात आहे. ते सगळं होऊन गेलंय ना आता काय माझ्या असं आहे. आता तो विषय आता आचारसंहिता किंवा निवडणूक झाल्याच्या नंतर आता मैदान वेगळे, ते जिंकायचंय का काय करायचंय 20 तारखेला आता ठरवायचं. आल्या लेक्चरमधून आम्हाला फिरून बघितले, माझ्या डोळ्यात पांढरे झाले, गीत घेऊन दौरा म्हणजे हो ना हो ना एकदा बघितलं म्हणलं सांगू कशाला एवढे उमेदवार वाढे. मला वाटतं आज बरे नारायणगडची सभा झाल्यापासून बरेच उमेदवार वाढ हो ना नारायणगडची सभा झाल्यापासून दुप्पट झाली का किती करू नका भाऊ. नाही आम्ही चर्चा करणार आहे, आमचा समाज एकमेकाच्या शब्दाच्या पुढे नाही. जरी एकदा म्हणले येऊच तर ते हो म्हणणार आहे. इच्छुक असतो असायला पाहिजे, प्रयत्नवादी पण असला पाहिजे तो असतो. पण या राज्याला पुन्हा एकदा दोष समाज दाखवून देणार आहे, आज मराठा समाज दाखवून देणार आहे. इच्छुक आम्ही 100 होतो एका एका मतदारसंघात, पण तेच आम्ही मराठी यंदाच्यात माझं पुन्हा उभा राहतो आणि त्या 9 वेळा काय 20 तारखेला मराठ्याचा काय गेम सांगताय इलेक्ट्री सारखा एका एक मत असेल पडून टाका थपा थपा सगळे समज नाही. जे उमेदवार जे बांधव आहे ते पण येत आहेत सारखे आणि सगळ्या जाती धर्माचेच आहे असं नाही की एका फक्त मराठ्यांचेच येत आहे. सगळ्या जाती धर्माचे येत आहेत. 20 तारखेला आमचं डिक्लेअर झाल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला जाहीर देईल. जरी आज दिसत नसते किंवा तुम्ही नसताना एखाद्या वेळेस येऊन गेलेले असतील तर ते नजर चुकीनं ते होऊन जातं एखाद्या वेळेस, परंतु तुम्हाला त्यानंतरही दिसेल. कारण एस टीच्या आरक्षणामध्ये मराठा हा प्रचंड ताकदीनं निर्णायक आणि तिथं मात्र आम्ही एक शिक्का चालणार. आमच्या विचाराचे बांधव आम्ही तिथं आणणार म्हणजे उभा करायचं ठरलं तरीही आणि नाही करायचं ठरलं तरीही तिथं तर मतदान करावंच लागणार. विचाराच्या माणसाला आम्ही सगळे बांधव एक जीवन त्यांना देऊ. मग आमच्या विचाराचा असणारा एसटीतला फक्त कुठल्या पक्षाचा असो, फक्त आमच्या विचाराचा आम्हाला पाहिजे किंवा आम्ही दिलेला असेल एखाद्या अर्ध्या जागेवर म्हणा काय ते ठरत असं ते विचारतो. पण तो कोणत्याही पक्षाचा असो, तो जर आमच्या विचाराचा असेल तर त्याला मराठी त्याच्यावर 100% बोला टाकणार. Thank you.